एग्रीबस पावर्ड बाय महालक्ष्मी ट्रैक्टर्स बार्शी ऑथराइज्ड डीलर मित्रा स्प्रेयर्स स्पॉन्सर्ड बाय जेएस ट्रेडर्स बार्शी इकोमेक एग्रो प्राइवेट लिमिटेड कृषी तंत्र एग्रो एजन्सीज ऑथराइज्ड डीलर वीएसटी शक्ती ट्रैक्टर्स। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार आपला आपल्या आवडत्या एग्रीबस यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण नेहमीच कृषीशी रिलेटेड पूरक व्यवसाय असतील किंवा शेतीविषयक आधुनिक यंत्र असतील किंवा अद्ययावत माहिती असेल या विषयीचे व्हिडिओ घेऊन आपण सारखं शेतकऱ्यांना भेटत असतो। तर आज आपण अशाच प्रकारचा व्हिडिओ ज्याची मध्यंतरीच्या काही काळामध्ये खूप चर्चा देखील झाली, मोत्यांची शेती हा पूरक व्यवसाय म्हणून शेतीशी काही दिवसापूर्वी जोडला गेला, पण याच्याबद्दलचं अपुरं ज्ञान आणि याच्याबद्दलचं शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज यामुळं याची अपेक्षित तेवढी ग्रोथ झालेली पाहायला मिळत नाही। कृषिक या प्रदर्शनामध्ये एक स्टॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथं त्यांनी मोत्यांची शेती याविषयी एक टायटल लिहिलेलं तुम्ही मागं पाहताय, शेतकऱ्यांसाठी एक वरदानच असं त्यांनी टॅग दिले। आणि ते कितपत सत्य आणि त्याची कशा प्रकारची फार्मिंग केली जाते ते आपण सरांकडून जाणून घ्या। सर, तुमचं नाव काय आहे? माझं नाव अरुण अंभोरे। सर, तुमचा फार्म कुठं आहे? फार्म औरंगाबादला, संद्राय मेडिसी औरंगाबाद। याचं म्हणजे कधीपासून ह्या शेतीमध्ये तुम्ही सुरुवात केली? जवळजवळ 1-6 वर्षापासून आपण याचं उत्पादन घेतो आहे आणि जवळजवळ 1,450 शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि त्यांना 1,00,000 रुपयाचं बेनिफिट शेतकऱ्याच्या माध्यमातून झालेलं आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही नेमकं कार्य कोणत्या दिशेनं करतात आता? हां, आता आम्ही काय करतो की हे सिम्पले हे आसामोरीचा तिकडून आम्ही आयात करतो। कुठून? आसामोरीचा तिकडून। आसामोरी। आणि आता त्याचं जे जनरेशन आहे हे कोराडी या साईडला तयार झालेलं आहे आणि हा जो सिम्पला आहे हा एक सिम्पला जवळजवळ भारतामध्ये 52 प्रकारच्या प्रजाती भारतामध्ये आढळतात, त्याच्यापैकी 2 प्रकारच्या प्रजातीमध्ये हा मोती तयार होते, त्या म्हणजे एल मार्जिनलीस आणि एल कोरियानस। तर या प्रकारच्या जे सिम्पले आहेत हे आयात केले जातात, आयात केल्यानंतर त्याला एक इकाईमध्ये ठेवले जाते 2 दिवस, तर याच्या सेलपासून मृत पावलेल्या सेलपासून याचा मोतीबीज तयार करतात आणि हा मोतीबीज म्हणजे न्यूक्लियस वेगवेगळ्या डिझाईनचा असते आणि तो याच्या पोटामध्ये दोन साईडला हे इम्प्लांट करतात आणि नंतर तो 4 दिवस त्याला अँटीबायोटिकमध्ये ठेवलं जाते। अँटीबायोटिकमध्ये ठेवून जे मेलेले शिंपले आहेत ते निष्कासित केले जातात, बाजूला केले जातात आणि जे जिवंत शिंपले ते शेतकऱ्याच्या शेतळ्यामध्ये संवर्धित केले जातात। या पद्धतीने 12 महिन्यापर्यंत त्याला शेतळ्यामध्ये तसंच संवर्धित केले जाते आणि 12 महिन्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग केलं जाते 13 महिन्यामध्ये आणि त्याचे असे गुळगुळीत चकचकीत त्याचे मोती तयार होतात। आता हा जो शिंपला आहे हा शिंपला ऑपरेटिंग केल्यानंतर याला दोन साईडला म्हणजे याचं तोंड या साईडला पाहिजे, याचं तोंड या साईडला पाहिजे, या पद्धतीनं त्याला याच्यामध्ये इथे शिफ्ट केले जाते आणि नंतर हा याच्यातून बाहेर पडू नये म्हणून ते 3 फूटपर्यंत पाण्यामध्ये असा खाली याच्यामध्ये सोडलं असतं पृष्ठभागापासून, जेणेकरून त्याला उष्णतेपासून त्याचा बचाव झाला पाहिजे, कारण हा 25-30 डिग्री सेल्सिअसवर जीवनमान जगते, जास्त उष्णतामान झालं तर त्याची मॉर्टॅलिटी होऊन जाते। ही कोणती व्हरायटी आहे सर असं सांगता येईल? हा एल मार्जिनलीस। आणि हे उघडून ठेवलं याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। हा याच्यातून आपण काय केलेलं आहे की शिंपले हे आपण आधी हे जे आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे का? हा तो जिवंत शिंपला आहे, याला काय म्हणतात सर? हे आपण आतमध्ये टाकतो याला न्यूक्लियस म्हणतात, म्हणजे मोतीबीज हो डिझाईनचे। या पद्धतीनं असं या मासातून हा बाहेर काढलेला आहे, एका साईडला एक तयार झालेला आहे आणि हा दुसऱ्या साईडला हा एक तयार झालेला आहे, असे 2 मोती हे तयार होतात। मुख्य उत्पादन काय आहे त्याच्याकडे आपण वळतोय, तर इकडं आपण काही मोती जे रेडी झालेले आहेत तयार झालेले आहेत, हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस याच्यामध्ये सेट करतात, हा डिझाईन केल्यानंतर डिझाईन केलेला असतो वर्षावर तुम्ही नीट पाहू शकता, म्हणजे हे जे प्रत्येक न्यूक्लियस आहे त्याची वेगळी वेगळी डिझाईन पाहायला मिळते, तर ह्याची जी डिझाईन आहे तशीच इथं आपल्याला डिझाईन तयार झालेली पाहायला मिळते, तर ही पण वेगळी डिझाईन आहे, ही वेगळी अशा वेगळ्या प्रकारचे डिझाईन असतात। या 12 महिन्यापर्यंत त्याच्या पोटामध्ये हे न्यूक्लियस तसेच असल्यामुळे त्याला ते तकलीफ होते आणि त्रास झाल्यामुळे काय होते की त्याची संरक्षण यंत्राचा जागृत होऊन एक नैसर्गिक लेअर स्रवते, त्याला मदर ऑफ लेअर म्हणतात, म्हणजे मोत्याची परतच त्याला तो ढकण्याचा प्रयत्न करते आणि रात्रंदिवस त्याला तो कोटिंग करते आणि पर्यायाने असा गुळगुळीत हा मोती तयार होतो। एका याच्यामध्ये 2 मोती तयार होतात, हा तयार झालेला मोती आहे, नंतर हे आर्टिफिशियल कंपनी याला कट करून नंतर ज्वेलरीमध्ये याला रोपण केले जाते, म्हणजे आपण ते इथूनच तयार करून पुढं देतो, फक्त आर्ट तिथं केली जाते, हा तिथं केले जाते, हा प्राउंडचे मोती त्याच्यामध्ये रोपण केले जातात आणि रोपण केल्यानंतर त्याचे कालांतराने त्याचा असा एक हा प्राउंडचा
मोती 12 महिन्यानंतर हा तयार होऊन जातो. हे पाहू शकता तुम्ही या ट्रे मध्ये, हे वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत. हे डिझाईन या डिझाईन तयार केलेला म्हणजे गोल पण आहेत, काही वेगळ्या वेगळ्या डिझाईन पण आहेत. सर, या मोत्यांच्या शेतीमध्ये किती वाव आहे? हा मोत तसं बघितलं तर मोत्यांच्या शेतीमध्ये खूप काही वाव आहे, कारण कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन होते. कारण एका गुंठ्यामध्ये कमीत कमी 4-5 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत 6 लाखापर्यंत उत्पन्न निश्चित होते. वार्षिक उत्पादन एक गुंठ्यामध्ये 5-6 लाखाचं वार्षिक उत्पादन घ्यायचं आहे. आणि सर, याच्यासाठी उत्पादनाला खर्च किती? हा, आणि खर्च हा सुरुवातीला खर्च येते, नंतर त्याला शेवट हार्वेस्टिंग पर्यंत खर्च येत नाही. नगण्य काहीतरी 4-5 रुपये आल्यानंतर खर्च येत नाही. जसं आपलं पूरक व्यवसाय, कुक्कुटपालन झालं, मच्छीपालन झालं. सगळ्यात महत्वाचं स्किल कोणतं फार्मिंग मध्ये? हा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कोणतं? ऑपरेटिंग करणे. ऑपरेटिंग केल्यानंतर त्याला अँटीबायोटिक मध्ये त्याला जगवणे, जगवल्यानंतर पाण्यामध्ये शिफ्ट केल्यानंतर वेळोवेळी त्याचा पीएच मेंटेन ठेवणे. त्यानंतर त्याला जे शेवाळ लागते, ज्या जाती शेवाळ ते शेवाळ आहे का नाही ते बघणे. अशा पद्धतीनं कोणत्या जातीचं शेवाळाला फूड म्हणून? हरिनिळ शेवाळ लागते, स्पिरुलिना. स्पिरुलिना शेवाळ किंवा निळ हिरवे शेवाळ काय असा प्रकार त्याचा? स्पिरुलिना नावाचं शेवाळ आहे, मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल. तर हे शेवाळ्याला फूड म्हणून दिलं जातं. तर ते फूडचा जो प्रश्न आहे तो इतका म्हणजे अवघड नाहीये. आणि जाळ्यावरती सर मत्स्य व्यवसाय आणि याचं किपिंग, हे दोन्ही ॲट ए टाइम करता येणं शक्य आहे का? हा, मत्स्य व्यवसाय आणि हे सिंपले संवर्धन करणे, मोती संवर्धन करणे, हे एका ठिकाणी केलेलं कधी उत्तम, कारण एकमेकाला ते पूरक आहे. जो ऑक्सिजन डिझॉल्व झालेला असतो तो माशामुळे हालचालीमुळे जो जनरेट होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या की जो शेतकरी मत्स्यपालन हा व्यवसाय करतो त्यांच्यासाठी हा आणखी एक पूरक व्यवसाय ॲडिशनल आहे. जे शेतकरी मत्स्य व्यवसाय करतात त्यांनी सुद्धा त्यांच्या टँकमध्ये हे मोत्याचं शेतीचं जे काही कन्सेप्ट आहे ते तिथं डेव्हलप करा. म्हणजे तुम्हाला एकाच वेळेस डबल किंवा ट्रिपल फायदा होईल. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं पाणी साठवून ठेवताय त्याचं तुम्हाला ते इरिगेशनसाठी सुद्धा वापरता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला मत्स्य व्यवसाय केलेला असतो त्याच्यातून काही आर्थिक नफा मिळेल. आणि सर ज्याप्रमाणे सांगतायत तसं मोत्याच्या शेतीमधून वर्षाकाठी एक गुंठ्यामधून तुम्ही 5-6 लाखाचं उत्पादन घेऊ शकता. तर तो आणखी एक तुमचा तिसरा फायदा राहील. म्हणजे हे एक मत्स्यशेती बरोबर वापरण्यासाठी सुटेबल आहे. थँक्यू सर, खूप छान माहिती दिली. तर आपण आता ही इथं स्टॉलवर दिलेली माहिती आहे, जर शक्य झाल्यास आपण ही यांच्या स्वतः फील्डवर जाऊन हे शूट करून याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊयात निरोप. पात्रा ॲग्रीबस यूट्यूब चॅनल, धन्यवाद.